कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन, न्यासचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी पासून राळेगण सिद्धी येथे उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनास न्यास अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। दिल्लीतील रामलीला मैदानावर गत 23 ते 29 मार्च 2018 या कालावधीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते। त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण सोडलेही होते, मात्र आश्वासनांची अद्यापही पूर्तता झालेली नाहीये, त्यामुळे अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून पुन्हा राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरू केले आहे। अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडून लेखी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय। अन्नत्याग आंदोलनात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे अकोला जिल्हाध्यक्ष गजानन हरणे यांच्यासह डॉक्टर धनंजय नालट, प्रमोद धर्माळे, संजय पाठक, माणिक देशमुख, संतोष मुठाळ, दिलीप लोडम इत्यादी सहभागी झाले आहेत। मागण्या समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून दरवेळेला भारतामधले असंख्य लोक याच्या बाबतीत जे समाज कार्य जो आहे ते आंदोलन करत असतात। अण्णा हजारे हे त्यामधील एक श्रेष्ठ असून समाजाच्यामध्ये ज्या विकृतीच्या क्रू आहे तिच्यावर त्यांनी कुऱ्हाड करण्याचा हे केलेला आहे। आणि अण्णा हजारे सारखे ज्याला गव्हर्नमेंटनी पदकं देऊन हे केलेलं आहे त्या माणसाच्या 7-8 दिवसाच्या वयामध्ये जो हे चालू आहे उपोषण सुरू आहे आणि गव्हर्नमेंट अजूनपर्यंत याची दखल घेऊन नाही राहिलेला आहे। गव्हर्नमेंटने याची त्वरित दखल घेऊन समाज उपयोगी जे काही भावना आणि याला मूर्त रूप देऊन अण्णा हजारे साहेबांच्या मागण्या मंजूर करावे ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती। माननीय अण्णा हजारे हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच जनलोकपाल व लोकपाल कायद्यासाठी गेल्या 30 तारखेपासून राळेगण सिद्धीचे आमरण उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या विविध मागण्या ह्या जनतेच्या हिताच्या आहेत, लोकहिताच्या आहेत, त्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्या। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरी शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही। म्हणून कालपासून अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने आम्ही इथे अण्णत्याग आंदोलन चालू केलेले आहे। या उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। अण्णाच्या ह्या जे मागण्या जनतेच्या हिताच्या आहेत त्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्या, अन्यथा संपूर्ण जिल्हाभर विविध संघटनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल। अरे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आपले गजाननजी हरणे यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन ते सुरू केलेलं आहे, नंतर साखळी उपोषण सुरू होणार आहे आणि पुरे भारत देशामध्ये अण्णा हजारेचे जे प्रतिनिधी आहेत लोक आहेत ते सर्व भारत देशामध्ये उपोषण करून राहिलेले आहेत आणि जे अण्णा हजारे सरांच्या जे मागण्या आहेत पुऱ्या भारत देशामध्ये आणि त्यांचे जे प्रतिनिधी त्यांचे जे त्यांना जे मानणारे लोक आहात सर्व या ठिकाणी पंडाला भेट देऊन आले आणि वेगवेगळ्या संघटना आहेत ते त्यांचाही अण्णा हजारे आणि गजानन हरणे यांना पाठिंबा आहे। मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार परिषद अध्यक्ष माझाही या धरणे आंदोलनाला पाठिंबा आहे असे मी जाहीर करतो। जय भारत। अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या जनहिताच्या देशहिताच्या मागण्या आहेत आणि अण्णा हजारे सारख्या पद्मभूषण पुरस्कार भेटणाऱ्या माणसाला या ठिकाणी या देशामध्ये आंदोलन करण्याची वेळ येत आहे हे शासनाने या ठिकाणी त्वरित दखल घेतली पाहिजे आणि अण्णा हजारांच्या समर्थनात या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे ग्रामीण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष गजाननभाऊ हरणे हे सुद्धा उपोषणाला त्यांच्या समर्थनात बसलेले आहेत। ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे देण्यात येत आहे। मात्र शासनाला आमची विनंती आहे
किंवा आव्हान आहे की त्यांनी अण्णा हजारे यांच्या मागणीची, जनतेच्या मागणीची दखल घेऊन ही मागणी त्वरित मान्य करावी, आणि मागणी जर लवकरात लवकर झाली नाही तर हे आंदोलन जिल्हाभर, महाराष्ट्रभर, देशभर भडकल्याशिवाय राहणार नाही. आमच्या असणाऱ्या या मागणीचा अंत किंवा आमच्या ताकदीचा अंत इथल्या शासनाने पाहू नये. अण्णा हजारेंची शारीरिक परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्या शारीरिक परिस्थितीचा या सर्व स्तरावर विचार व्हावा आणि मागण्या त्वरित मंजूर व्हाव्या, हे या ठिकाणी जाहीरपणे मी विनंती करतो, आणि मागण्या शासनाच्या वतीने मंजूर होतील असं एक आशा बाळगतो. कॉमन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी निलेश किरतकर, अकोला.